दंतोपचारासाठी नेहमीच फार वेळ का लागतो? ही कायमची तक्रार पेशंटची आपल्या डेंटिस्टकडे असते. नमस्कार मित्रांनो, मी स्माईल एक्सेलतर्फे डॉक्टर सुजित परदेशी आज आपल्याला तीन कारणं सांगतो की ज्यामुळे दाताच्या ट्रीटमेंटसाठी नेहमीच फार वेळ लागतो. पहिलं कारण म्हणजे बऱ्याच वेळा पेशंट दाताच्या दवाखान्यात पोहोचेपर्यंत दाताचा आजार फार मोठा झालेला असतो. क्वचितच असं घडतं की आजार थोडाच असताना पेशंट दवाखान्यात जातो. सहसा फार जास्त दात दुखल्यावर किंवा रात्रभर दाताच्या त्रासामुळे जागल्यानंतरच पेशंट दवाखान्यात जातो आणि त्यामुळे ट्रीटमेंट साहजिकच मोठी होऊन जाते आणि म्हणून जास्त वेळ लागतो. दुसरं कारण म्हणजे जवळपास सगळ्या दातांच्या ट्रीटमेंट, दात काढणं आणि दात स्वच्छ करणं या दोन उपचार सोडून सगळ्या ट्रीटमेंट्समध्ये बऱ्याच स्टेप्स असतात आणि या ट्रीटमेंट एका दिवसात किंवा एकाच अपॉइंटमेंटमध्ये संपवणं शक्य नसतं आणि म्हणून प्रत्येक अपॉइंटमेंटला जास्त वेळ आणि अपॉइंटमेंटची संख्या पण फार जास्त असते. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक डेंटिस्टला दाताच्या साठी काम करताना तोंडामध्ये काम करणं हे फारच कठीण असतं. अतिशय मर्यादित जागा तिथे असते, शिवाय पेशंटची जीभ, गाल, ओठ यांना सांभाळून कुठली इजा न होता काम करावं लागतं आणि वरून एवढं सगळं दातांचं साहित्य तोंडात ठेवून हातात घेऊन एवढ्याशा जागेत ते काम करणं हे खरंच फार कठीण असतं. तर ही प्रामुख्याने तीन कारणं असतात की ज्यामुळे दंतोपचारासाठी नेहमीच जास्त वेळ लागतो. तर यापुढे जेव्हाही आपण आपल्या डेंटिस्टकडे जाल तर लवकर उपचार संपवण्याची घाई किंवा आग्रह न करता उपचार चांगल्या पद्धतीने कसा होईल यासाठी आपण त्यांना सांगायला पाहिजे आणि संयमही दाखवायला पाहिजे आणि त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. आणखी जर आपले काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये ते टाईप करा, आम्ही त्यांची उत्तरं देऊ. स्माईल एक्सेलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे भरपूर चांगले व्हिडिओज भविष्यातही आम्ही आपणासाठी घेऊन येऊ. मी पुन्हा एकदा आपल्याला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्माईल एक्सेलतर्फे आपली रजा घेतो. धन्यवाद.